अखिल भारतीय मानवाधिकार निमित्तानं सप्ताहांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जलज शर्मा होते। प्रमुख पाहुणे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲडव्होकेट संदीप स्वामी, मानवाधिकार संघाचे प्रदेश समन्वयक कांतीलाल जैन उपस्थित होते। सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आग्रा रोड महात्मा गांधी पुतळा गली नंबर 4 सन्मान लॉज ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळापर्यंत काढण्यात आली। या रॅलीत विविध शाळेकरी विद्यार्थीही सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला शांतीलाल अग्रवाल, प्रशांत अग्रवाल व जिल्हा अध्यक्ष सुनील वर्मा यांनी माल्यार्पण केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। अखिल भारतीय मानवाधिकार समन्वयक कांतीलाल जैन 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, त्याचा सप्ताह साजरा करत असताना आज त्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। आज रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज पुतळापासून सुरुवात झाली, आग्रा रोडहून गांधी पुतळा गली नंबर 4 आणि परत त्याचा शिवाजी पुतळा सांगता करण्यात येणार आहे। याचा उद्देश लोकांमध्ये जागरूकता यावी मानवाधिकाराची आणि लोकांनी जास्तीत जास्त त्याचा अधिकार व कार्य अधिकार पूर्ण होत नाही, अधिकार हक्क आणि कर्तव्य मिळूनच अधिकार पूर्ण होतं, त्याकरिता आम्ही प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येत या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा। आणि या रॅलीमध्ये कणोसा कॉन्व्हेंट हायस्कूल, श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, होली चाइल्ड इंग्लिश स्कूल एन जी आर सी टी यांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सम्मिलित झालेले आहेत। आणि सहज धुळेकर नागरिकांना माझ्या वतीने मानवाधिकार दिवसाचा हार्दिक शुभेच्छा।